नमस्कार मी प्रशांत सागवेकर साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आजच्या गुढीपाडव्याच्या आणि अर्थात पहिल्या मराठी नववर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा येणारं हे वर्ष तुम्हा सगळ्यांसाठी आरोग्यदायी सुखसमृद्धीचं आणि भरभराटीचं जावं आरोग्याची गुढी या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत आत्मसंतुलन केंद्र कारलाच्या डॉक्टर मालविका तांबे आपण मॅडमचं स्वागत करूया मॅडम नमस्कार नमस्कार कार्यक्रमात मनापासून स्वागत थँक्यू कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे मात्र आजच्या कार्यक्रमात आमच्यासोबत तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता तुमच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत प्रश्न आहेत समस्या आहेत अडचणी आहेत तुम्ही आत्ता थेट मॅडमना विचारू शकता त्याकरिता आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन हा मुंबईचा एस आहे आणि आमचा स्टुडिओ क्रमांक आहे सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 चला तर मग चर्चेला सुरुवात करूया मॅडम पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात तुम्हालाही आणि तुमच्या कुटुंबियांना सुद्धा गुढीपाडव्याच्या मराठी नववर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आरोग्याची गुढी या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत खरं तर गुढी पाडवा हा आपल्या मराठी सगळ्या सणांची आज सुरुवात वर्षाची सुरुवात आहे आज आणि पहिला दिवस आहे आज खर तर आणि खूप काळजी घेत असतो आपण येणाऱ्या संपूर्ण काळामध्ये आरोग्याच्या दृष्टीनं कशी काळजी घ्यावी आणि आरोग्याची जी गुढी आहे ही आरोग्य संपन्न व्हायला पाहिजे त्याकरता काय काळजी घेतली पाहिजे आधी नसेल घेतली पण निधन आजपासून आज नवीन सुरुवात जर करायची सर्वप्रथम तर साम संजीवनीच्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्यातर्फे व आत्मसंतुलन विलेजच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि हे येणारं वर्ष जे आहे ते आपलं सगळ्यांकरता सुख समृद्धी आरोग्य तर असायलाच पाहिजे पण आत्मसमाधान हे सुद्धा आपल्याला खूप गरजेचं आहे कारण की जोपर्यंत आपल्यामध्ये समाधानी वृत्ती नसेल तोपर्यंत हा गुढीपाडवा साजरा करण्याचा फारसा उपयोग आपल्याला होणार नाही का आता गुढीपाडवा आपण जेव्हा म्हणतो हो, आहोत तेव्हा ते मराठी नववर्ष का म्हटलं जातं कारण की पंचांगाला आजकाल फॉलो करणारी लोकं खूप कमी उरली आहेत आणि म्हणूनच महाराष्ट्राला आपण पाहिलं तर आपण सगळीकडे कुठेही गेलो तर महाराष्ट्राला खूप उच्च स्थान मिळतं कारण की कशामुळे कारण की आपण अजूनही सगळ्या संस्कृतीच्या धुरा धरून आहोत आपल्याकडे जे वेदांमध्ये आपल्या वाङ्मयांमध्ये जे काही सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या आपण अजूनही पाळत आहोत आता वेदांमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या स्वास्थ्याकरता आपल्या आरोग्याकरता आपल्या आयुष्याला समृद्ध बनवण्याकरता आहेत तर हे जे नवीन वर्ष आपण म्हणतो आहोत तर ते कसलं नवीन वर्ष आहे तर आपल्याकडे असं सांगितलेलं आहे की या दिवशी प्रकृतीची सुरुवात झालेली होती काही शेकडो वर्षांपूर्वी तर त्या वेळेस आपण जसं स्वतःचा वाढदिवस कसा प्रेमाने साजरा करतो की नाही तसा हा वाढदिवस आपण या प्रकृतीचा साजरा करत आहोत आणि त्या प्रकृतीशी व्यवस्थित आपल्याला आपलं समन्वय साधायचं असलं तर जोपर्यंत समाधानी वृत्ती नसेल तोपर्यंत आपण या प्रकृतीचा ऱ्हास करतच राहणार आहोत त्यामुळे आपणही या प्रकृतीचा भाग आहोत आणि आपण समाधानी आहोत आयुष्यामध्ये ही प्रवृत्ती जोपर्यंत आपल्या सगळ्यांमध्ये येत नाही तोपर्यंत नवीन वर्ष सुखाचं जाणं थोडंसं अवघड आत्ता जे आपल्याला दिसतंय तसंच असू शकेल नक्कीच प्रेक्षकांचे कॉल यायला सुरुवात झाली गणेश माने आहेत नगर वरून त्यांना प्रश्न विचारायचा बोला गणेश काय समजते आपली सर आमचा प्रॉब्लेम असा आहे म्हणजे आठ वर्षाची मुलगी आहे बर आठ वर्षाची मुलगी आहे तिला एक वर्ष झालं कंटिन्यू ताप येत आहे अरे ओके हा तर आठ वर्षापासून म्हणजे एक आठ वर्षाची मुलगी आहे कंटिन्यू के ला पण आम्ही ऍडमिट केलं तिला अच्छा, अच्छा। संदीप कदम सरांकडे ऍडमिट होती ती तर त्यांच्याकडे पण त्याचं काही निदान झालं नाही त्यांनाही काही कळलं नाही नेमकं काही नाही आणि हा जो फीवर येतोय हा कितीपर्यंत जातोय सर मॅक्झिमम पर्यंत जातो आणि आठवड्यात किती वेळा येतो जातो एकशे पाच पर्यंत जातो दिवसभरामधून संध्याकाळी सहाच्या आसपास येतो अच्छा बर बर कसं आहे आयुर्वेदामध्ये जेव्हा ज्वर अध्याय सांगितलेला आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे ज्वर सांगितलेले आहेत की जे नुसते येऊन चार पाच दिवसात चालले जातात असं नव्हे तर महिनो न महिने टिकतात आणि त्याच्यामध्ये शरीराच्या आतले जे सगळे दोष आहेत त्यांचं शमन करणं आपल्याला अत्यंत आवश्यक असतं काही कुठल्या प्रकारचं संक्रमण असेल की जे आजच्या ज्या औषधं आहेत दा त्यांना दाद देत नसेल तर त्याच्याही करता खरं आयुर्वेदामध्ये खूप चांगले आपण म्हणतो ना की उपाययोजना सांगितलेल्या आहेत तर एक तर माझं सगळ्यात पहिले तुम्हाला अगदी कळकळण्याची विनंती असेल सर की एक वर्ष जर का बाळ एवढा त्रास सहन करत आहे तर खरोखरी पहिल्यांदा तुम्ही त्यांना आत्मसंतुलन घेऊन या तुमच्या आता स्क्रीनवरती जे नंबर्स आहेत तर मी अगदी तातडीने तिला बघण्याचा प्रयत्न माझ्या बाजूने नक्की करीन आणि त्याच्याकरता जे काही उपचार असतील ते आपण करूया आत्ता तरी घरी तुम्ही संतुलनचं पादाभ्यंग किटसारखं जे असतं ते तळपायला ते तूप लावावं आणि काशाच्या वाटीने चोळून काढावं वा। घरचं तूप अशा केसमध्ये वापरून फारसा फायदा होणार नाही कारण की आपलं जे पादाभ्य तूप असतं ते संस्कारित असतं साधं तूप नसतं त्यामुळे शरीराच्या आतलं कुठलाही दोष आहे एस्पेशली पित्ताचा आणि वाताचा तो कमी होण्यामध्ये त्याच्यानी फरक पडू शकतो त्याचबरोबरीने आपलं जे सॅमासॅन म्हणून गोळ्या आहेत त्या सुद्धा शरीराची सगळी प्रतिकारशक्ती जी आहे ती वाढायला मदत करत असत व्याधी क्षमित्व जे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे ते वाढण्याकरता सुद्धा त्याच्याने मदत मिळत असते तर ते आणि बाल हर्बल सिरप हे तुम्ही तिला तातडीने सुरू करावं आणि जितक्या लवकर जमेल तुम्ही तिला नक्की मार्गदर्शनाकरता घेऊन या कारण की ती ब तिला बरं वाटलं लवकर तर मलाही त्याचा खूप आनंद होईल मॅडम आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये हो, कडूलिंबाचा <coughs> रस पिण्याचा किंवा त्याची एक एखादी चटणी करण्याचा एक प्रथा पूर्वीपासून आहे हो, म्हणजे पुरणपोळ्या तर होतच असतात पण पुरणपोळ्यासोबत हा एक प्रसाद म्हणून घेतलं जातं हो, अनेक ठिकाणी ती परंपरा आपण पाहतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्या पाठीमागं काही शास्त्रीय कारण किंवा आयुर्वेदीय काही कारण आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीला आपल्याला एक्सेप्ट करणं शिकलं पाहिजे हे एकच्यातला एक, एक खूप मोठा भाव आहे मग तुम्ही आता आज पाहिलं तर आज आपण पुरणपोळी किंवा श्रीखंड खातो म्हणजे आपली गोडाच्या संस्कृतीची परमसीमा ज्याला आपण म्हणू आणि तिथेच ज आपण कडुलिंबाची चटणी खातो की जर कडू म्हणजे दोन्ही विरोधाभास आहे तर आयुष्यामध्ये दोन्हीही गोष्टीचा आपल्याला फायदा होऊ शकतो आणि दोन्ही गोष्टी एकत्र आयुष्यामध्ये चालू शकतात चा ते ह्याचं खरं ते आपल्याला सांगितलेलं आहे कडुलिंबातनं आपल्याला नेचरची जी व्याख्या आहे आपल्याला मदत जी होत असते ते त्याच्यातनं कळतं आणि त्याचबरोबरी निसर्गाने दिलेला जो मधुर रस आहे त्याच्यातनं तयार झालेले आहे दर गुळाची किंवा साखरेची आपण पुरणाची पोळी किंवा श्रीखंड जेव्हा खातो तर तेव्हा आपल्या शरीराला सगळं मिळणार न्यूट्रिशन जे आहे ते मिळू शकतं तर आयुर्वेदामध्ये सगळ्यात उत्तम रसायन म्हटलेलं आहे श्रीखंडाला श्रीखंडाला त्या काळा काळामध्ये रसाला म्हटलं जायचं तर श्रीखंड करण्याची एक स्पेसिफिक पद्धत आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे त्यामुळे आजचं श्रीखंड ते श्रीखंड नव्हे तर तुम्हाला शक्य असलं तर आजचं खरं सकाळची पूजा ऑलरेडी झालेली आहे पण तुम्ही जर का यूट्यूब चॅनल माझा जो आहे डॉक्टर मालविका तांबे नावाचा त्याच्यावरती तुम्ही गेलात तर श्रीखंडाची पूर्ण रेसिपी आणि कडुलिंबाच्या चटणीची सुद्धा रेसिपी ही स्वतः श्री गुरु डॉक्टर बालाजी तांब्यांनी आणि श्रीमती वीणाजींनी माझ्याबरोबर सम समजवलेली आहे सगळी तर ती सगळ्यांनी नक्की बघा आणि या दोन्ही गोष्टी आपल्याला आयुष्यात मदत करू शकतात चटणी खातो ती आपण अगदी थोडीशी खातो कारण की कडू रस आपल्याला आयुष्यात कमी लागत असतो आणि मधुर रस जो आहे तो आपण एखाद दोन पुरणाच्या पोळ्या किंवा एखादी वाटी भरून श्रीखंड असं आपण खाऊ शकतो आहोत मधुरसाला जास्त प्राधान्य आणि त्याच बरोबरीने कटुता सुद्धा शरीरामध्ये आपल्याला मदत करू शकते हे जाणीव करून द्यायला हे आपल्याकडे दोन्ही गोष्टी केल्या जातात नक्कीच पुन्हा एक फोन येतो आपण घेऊया राजश्री आहेत मुंबईतून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला राजश्री काय समस्या आपली राजश्री माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय माधुरी माधुरी मॅडम आपला माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय प्रश्न विचारा तुमचा हो माधुरी बोलते खूप मग त्याच्या संदर्भ काय माहिती देतील तुमचं वय काय आहे ताई आता माझं आहे आता फोर्टी थ्री फॉर्टी थ्री हा कसं असत की साधारण खरं चाळीस वार झाली स्त्रियांमध्ये की मेनोपॉसकडे चेंज व्हायला लागतो आणि त्याचबरोबरीने शरीरामध्ये वाताचे दोष जे आहेत ते तयार व्हायला लागतात सर्क्युलेशन आहे ते कधीतरी नीट होत नाही थोडंसं वजन वाढतं तर या सगळ्यांमध्ये जे हाडांची ताकद आहे तीसुद्धा कमी होते कारण की रेग्युलरली मेन्स्ट्रुएशन येत असतं दोन तीन तरी प्रेग्नेन्सीस झालेल्या असतात तर त्यामुळे या काळामध्ये स्त्रियांच्या टाचा दुखण्यांचं प्रमाण जे आहे ते फार जास्त आपल्याला आढळून येतं माझा तुम्हाला सल्ला असा राहील ताई की रोज रात्री झोपत असताना अभ्यंग सेसमी तेलासारखं जे तेल आहे ते खालतून वरती हलक्या हाताने जरी टाचा दुखत असतील ना तरी गुडघ्यापर्यंत व्यवस्थित ते तेल तुम्ही रोज रात्री लावा हार्डली लावायला दोन ते तीन मिनिटं लागतील ला आपले तेल असतात ते आयुर्वेदिक सिद्ध तेल असतात ते पटकन जिरतात आणि आतपर्यंत जाऊन व्यवस्थित वाताचं शमन जे आहे ते होऊ शकेल तसंच दुसऱ्या दिवशी तुम्हाला जमत असेल तसं दिवसभरातनं कधीसुद्धा संतुलनचं शांती तेल जे आहे ते फक्त टाचांना तुम्ही हलक्या हाताने लावा त्याबरोबरीने संतुलनचं मॅरोसॅन म्हणून जे रसायन आहे तेही सकाळ संध्याकाळ नियमाने एक एक चमचा तुम्ही घ्यायला सुरू करा आणि वातबलसारख्या ज्या गोळ्या आहेत त्यासुद्धा सकाळ संध्याकाळ तुम्ही दोन दोन नियमाने घेतल्या तर त्याच्याने या सगळ्या वातावरती कंट्रोल यायला मदत मिळेल आणि क्रॉस सिन्स तुम्ही ऑलरेडी आवर्जून संतुलन फेमिस आणि तेलासारख्या एखादा तेलाचा योनिभागी पिचू ठेवणं हे स्त्रीच्या संपूर्ण आरोग्या करता अत्यंत गरजेचं असतं आपण अगदी तेराव्या वर्षापासून हा पिचू ठेवायला सांगतो पण निदान जेव्हा मेनोपॉझल फेज आहे तेव्हा जर का स्त्रियांनी हे व्यवस्थित वापरलं तर बरेचसे जे होणारे त्रास असतात फ्युचरमधले ते कमी व्हायला त्याच्यातनं मदत मिळू शकते तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही नक्की वापर करावा नाही फरक पडला तर मग तज्ज्ञांचा तुम्ही सल्ला घेऊन आणि त्याच्याकरता पुढे उपचार जे आहेत ते करू शकता नक्कीच पुढचा कॉल घेऊया मॅम जगावरून दिनकर आहेत त्यांना प्रश्न आहे बोला दिनकर काय समस्या आपली नमस्कार नमस्कार सर नमस्कार बोला नमस्कार मॅडम मला मुळव्या त्रास होत आहे जास्त दोन चार आठ दिवसापासून अच्छा आणि आग होते आणि जडजड होते अच्छा रक्तस्राव वगैरे असं काही होत सर आणि आठ दिवस बंद झाला बंद झालंय हो बर बर आणि हा त्रास आहे किती वर्षापासून आणि एकदम आठ दिवसापूर्वी वाढलं त्याच्या मागे काही तुम्हाला कारण काही जाणवलं दोन वर्षापूर्वी झाला होता परंतु आयुर्वेदिक दुसऱ्याकडून घेतल्या त्याचा बंद झाला होता परत उमाळला अच्छा अच्छा, अच्छा। परत उद्भवला काय सांगताय एक तर कसं बघा घरगुती उपाय आपण जो लगेचच करू शकतो तो म्हणजे आपल्या घरामध्ये जिरं असतं ते एक चमचा एक ग्लास पाण्यामध्ये तुम्ही व्यवस्थित भिजवा साधारण दोन ते तीन तासानंतर ते जिरं जे आहे ते कोळून घ्या व्यवस्थित हाताने चुरायचं आणि मग गाळून त्या पाण्यामध्ये थोडीशी खडीसाखर घालून तुम्ही प्यायला सुरू करा रोज रात्री झोपत असताना एक कप कोमट पाण्यामध्ये दोन चमचे तूप घाला आणि एक चिमूट सेंदव मीठ घाला ते रात्री झोपताना तुम्ही घेतलं तर आपले जे पूर्ण अन्न नलिका असते आपलं पूर्ण आतड्या ज्या सगळ्या असतात त्यांच्यामध्ये मृदुता येणं खूप गरजेचं असतं तिथे जेवढी हीट जास्त असेल जेवढा कोरडेपणा जास्त असेल तेवढं आपलं मल जो आहे आपलं शौच जे आहे ते कडक होत जातं आणि नंतर त्याचा एनसला त्रास होत असतो काही लोकांना फिशर्सचा त्रास असतो काही लोकांना पाईपचा वगैरे त्रास असतो त्यामुळे आपलं मल जो आहे तो सॉफ्ट असणं खूप गरजेचं असतं त्याच्याकरता हे तुम्हाला तूप सुद्धा मदत करेल आणि जे जिऱ्याचं पाणी तुम्हाला सांगितलं ते तुमच्या शरीरातली हीट सुद्धा कमी व्हायला मदत करू शकेल त्याचबरोबरीने संतुलन जे असं अर्शनासारखी टॅबलेट आहे ती तुम्ही घेतली तर त्याचा फायदा होऊ शकेल रोज रात्री झोपत असताना साधारण एक चमचा सॅनकूलसारखं सारखं चूर्ण जे आहे ते तुम्ही पाण्याबरोबर घेतलं तर त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकेल आणि संतुलनच्या पित्तशांतीसारख्या गोळ्या ज्या आहेत त्या अगदी नियमाने घेत चला म्हणजे त्याच्यामध्ये त्याचे तुम्हाला फायदा होईल आणि संतुलन पादाभ्यंग तूप जे आहे ते तुम्ही गुदभागी जर का लावायला सुरुवात केली तर जो काही तुम्हाला आता त्रास होतो आहे तो कमी होऊन आणि लगेचच या त्रासात बाहेर यायला तुम्हाला मदत जी आहे ती नक्की मिळू शकेल नक्कीच पुढचा कॉल घेऊया आपण अकोल्यावरून विजय इंगळे आहेत त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला विजय काय समस्या आहे आपली सर आमच्या घरच्या चे लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुट्या पडलेल्या आहेत बर वय काय आहे वय आमच्या घरच्या लोकांच्या चेहऱ्यावर कळलं वय वय काय सगळ्याच लोक पन्नास ते जवळपास आहे पन्नासचे जवळपास तुम्ही पत्नी बद्दल बोलताय ना हो पत्नी बद्दल बरं अच्छा, बर, अच्छा अच्छा बर, बर।, बर।, बर। काय सांगता येईल खरं कसं आहे आपण जसं म्हणतो की आपण जेवढी काळजी स्वतःची घेतो ना तेवढं आपण वृद्धत्वाकडे जाण्याचे जे चिन्ह आपल्या शरीरामध्ये असतात ते आपल्याला थोडे आटोक्यात ठेवतात आणि आयुर्वेदाने म्हणूनच स्वतःची काळजी खूप सुरुवातीपासून घ्यायला सांगितलेली आहे आत्ता सर पन्नाशीला आले आहेत तर स्वतःच्या शरीरामध्ये कुठे वृक्षता तयार होणार नाही ह्याची अगदी नक्की काळजी घ्यायला पाहिजे त्याच्याकरता संतुलन रोज सारखं जे तेल आहे ते अगदी नियमाने रोज रात्री झोपत असताना चेहरा स्वच्छ पाण्याने देऊन हलका हाताने ते तेल जे आहे ते त्यांनी जिरवावं सकाळी उठल्यावरती आंघोळ झाल्यानंतर संतुलनचं क्रेमरोजसारखं जे क्रीम आहे तेही अगदी नियमाने चेहऱ्याला लावायला सुरुवात करावी जेणेकरून तिथलं मॉइश्चर जे आहे ते व्यवस्थित राहायला मदत मिळेल आणि मुख्य आपल्या संतुलनच्या ज्या क्रीम्स आहेत त्या सगळ्या नॅचरल प्रॉडक्ट्सपासून असतात आणि त्याच्यामध्ये सगळ्या वापरल्या जाणारी जी सूक्ष्म तेलं असतात किंवा जो क्रीमचा बेस आहे तो सगळा आपल्या शरीरामध्ये व्यवस्थितपणे ॲब्झॉर्ब होतो आणि त्याच्याने आपल्या ज्या सुरकुत्या वगैरे आहेत किंवा जे स्किनचा टाईटनेस हवा आहे तो व्यवस्थित राहायला आपल्याला मदत मिळू शकते त्याचबरोबरीने अगदी रोज न चुकता सकाळ संध्याकाळ दूध घेणं जे आहे ते अत्यंत उत्तम त्या दुधामध्ये संतुलनचं स्त्रीसंतुलन कल्पासारखा कल्प जर का तुम्ही टाकून घेतलं तर एकूण आपल्या शरीरामध्ये ज्या धातू व्यवस्थेत निर्माण झाल्या पाहिजे त्या राहायला मदत मिळू शकते आणि तसंच अनंत सॅन या ज्या गोळ्या आहेत की जेणेकरून स्किनची एकूणच जे आपण हेल्थ म्हणतो ती व्यवस्थित राहायला मदत मिळू शकते त्याही त्यांना सकाळ संध्याकाळ अगदी नियमाने घ्यायला सांगा या दोन तीन गोष्टी जर का त्यांनी आवर्जून काही महिने केल्यात तर हे जे काही सुरकुत्या पडण्याचा त्रास आता त्यांना दिसतो आहे तो कमी व्हायला नक्कीच मदत मिळेल आणि प्रत्येक एपिसोडमध्ये आपण स्त्रियांच्या स्वास्थ्याकरता जो सांगत असतो ते सगळ्यात महत्वाचा रामबाण उपाय तो म्हणजे फेमिसॅनसारख्या तेलाचा पिचू हा पिचू जर का स्त्रियांनी ठेवला ना तर त्यांचं कुठलंही आयुष्यातलं टप्पा चालू असला तर त्यातले असणारे त्रास जे आहेत ते कमी व्हायला नक्की मदत मिळते आपली त्वचा जी असते एस्पेशली स्त्रियांची ती हॉर्मोनल चेंजेसच्या अकॉर्डिंग कमी जास्त कमी जास्त होत असते त्याच्यातले त्रास तर ते, ते जर का पिचूचा वापर आपल्याला रेग्युलर बेसिसवरती राहिला तर ह्या त्रासांवरती आपल्याला कंट्रोल ठेवायला जे आहे ते नक्की मदत मिळू शकते त्या छोट्या छोट्या उपायांचा अवलंब करा त्यांना फायदा मिळायला नक्कीच मदत नक्कीच आरोग्याची गुढी या विषयावरती मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतायत खरं तर गुढी ही एक विजय पताकाचं ते एक निशाण आहे आपण आरोग्याची काळजी घेत असताना या आरोग्याच्या पातळीवरती जर आपल्याला खरंच विजयी राहायचं असेल आरोग्य संपन्न राहायचं असेल तर ही गुढी खूप छान पद्धतीनं उभारणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्याकरता ही जी काही छोट्या छोट्या काळजी घ्यायची म्हणा किंवा माहिती आहे ही माहिती आपल्याजवळ असणं खूप महत्त्वाचं असतं तज्ज्ञांचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं असतं आपल्याला बऱ्याच वेळा सवय असते की आपण गोष्टी अंगावर काढतो आजार अंगावर काढतो आणि त्याच्यातून मग पुढे जाऊन त्याचं काहीतरी विपर्यास होताना आपल्याला दिसतो असं न करता आपण जर वेळच्या वेळी उप उपाय करून घेतले तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर मला असं वाटतं की ही जी आरोग्याची गुढी आहे ती खूप छान पद्धतीनं आयुष्यभर राहू शकते आणि त्याकरता आत्मसंतुलन केंद्र आपल्या मदतीला आहेच आत्मसंतुलन केंद्राचे नंबर आता स्क्रीनवरती तुम्हाला वेळ उद्या एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत रहा साम संजीवनी विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत संजीवनी कदम आहेत सासवड पुणे इथून त्या आपल्याला प्रश्न विचारण्यात बोला संजीवनी काय समस्या आहे आपली हॅलो मॅडम बोला uh, मी आता एक वर्ष झालं मूल होण्यासाठी ट्रीटमेंट करते पण मला काय होत नाही काही जर आपला घरगुती उपाय असेल तर सांगू शकता का काय वय आहे ताई तुमचं तीस 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 आहे आणि hmm. वर्षभर झाला प्रयत्न करत आहात बघा कसं असतं की मूल होणं हे शरीरातल्या पूर्ण वीर्यशक्तीवरती डिपेंडेंट असतं की आपल्या शरीरामध्ये किती ताकद आहे की ज्याचं चरम रूप आपण म्हणूया की सगळ्यात शुद्ध रूप जे आहे ते निसर्गाने बाळ होण्याकरता मदत करतं त्याला आपण बीज म्हणतो म्हणजे स्त्रियांमध्ये ओवम आणि पुरुषांमध्ये स्पम तर आता कसं आहे की तुम्हाला दिवस राहत नसले तर तुमच्यामध्ये दोष आहे का तुमच्या यजमानांमध्ये दोष आहे ते सगळं बघणं खूप गरजेचं असतं आपण जरी म्हटलं की घरगुती उपाय पण त्याच्याकरता घरगुती उपाय आपण कसा करू शकू जोपर्यंत आपल्याला दोष काय आहे तो कळू शकला नसेल तर तरी माझं असं म्हणणं राहील तुम्हाला की तुम्ही आत्ता तरी स्वतः करता संतुलनचं जे स्त्री संतुलन कल्प आहे ते लगेचच तुम्ही दुधातनं घ्यायला सुरू करावं तसंच तुमच्या यजमानांकरता सुद्धा संतुलनचं चैतन्य कल्प जे आहे ते दुधातनं घ्यायला सुरू करा या दोन्ही शरीरामध्ये मध्ये शुक्र धातूची करता जे काही गरजेच्या गोष्टी असतात त्या सगळ्या आयुर्वेदातनं सांगितलेल्या हिशोबाने आपण तयार केलेलं आहेत की ज्याचा तुम्हाला फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल पाळी व्यवस्थित चालू आहे की नाही हेही आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे त्याच्याकरता ते फेमिसॅन तेलासारख्या तेलाचा पिचू जो आहे तो नक्की ठेवावा घरी आत्ता तरी मी तुम्हाला असं म्हणेन की तुमच्या ज्या खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही डाळिंबाचा समावेश नक्की करावा त्याचबरोबरीने शिंगाड्याची खीर आहे तीही दोघे दोघं तुम्हा तुम्ही अगदी नक्की नियमाने खावा आपला जो खजूर असतो त्याच्यामध्ये घरचं साजूक तूप टाकून तोही एक एक सकाळ संध्याकाळ तुम्ही दोघांनी घ्यायला नक्की सरकत नाही तुमच्या आहारामध्ये खरी हळद कारण की जी आपल्या गर्भाशयाच्या शुद्धीकरता मदत करते तर खरी हळद घेणं अत्यंत गरजेचं असतं आजकाल सगळी भेसळयुक्त हळद बाजारात मिळते तर ती तुम्ही काळजी घ्या आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जिरं कुठेतरी आपल्या खाण्यामध्ये नक्की असलं पाहिजे तर ह्याच्याने ऑटोमॅटिकली आपलं स्त्री संतुलन जे आहे ते शरीरामध्ये स्थापित व्हायला मदत मिळत असते आणि यूट्यूब किंवा कुठल्या तरी तुम्ही माध्यमातन श्री गुरु डॉक्टर बालाजी तांब्यांची जी चीजी स्त्री संतुलन म्हणून सी डी आहे ती तुम्ही नक्की ऐकायला सुरुवात करा तर त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे हो, तो नक्की मिळू शकेल मगाशी आपण जे ध्वजाबद्दल बोलत हो, होतो तर श्री गुरुजी नेहमी म्हणायचे की हा ब्रह्मध्वज आहे म्हणजे जी, जी काठी असते ती आपलं स्पाइनचं प्रतीक आहे आणि आपण जो वरती कलश लावत असतो तो आपलं ब्रह्मस्थान म्हणजे आपलं मेंदूचं प्रतीक असते आणि आयुर्वेदामध्ये हृदयापेक्षा सुद्धा जास्त महत्व आहे ते नर्वस सिस्टीमला दिलेलं आहे कारण की नर्वस सिस्टीम ठरवते की आपल्या शरीरामध्ये कुठे कुठली गोष्ट कशा वेळेला कशी घडणार आहे त्यामुळे ती चेतासंस्थेची काळजी जी आहे ती आपल्याला याच्यामध्ये सुद्धा समजवलेली आहे तर हे जे स्तंभ आहे आणि हा जो वरचा कलश आहे हे दोन्ही जोपर्यंत व्यवस्थित राहतील शरीरामध्ये तोपर्यंत सगळं कार्य व्यवस्थित चालू असणार आहे आणि त्यामुळे या विजय ध्वजाला आपल्याकडे ब्रह्मध्वज असं सुद्धा म्हटलं जातं तर त्यामुळे हा ध्वज जो आहे आपल्या आयुष्यामध्ये आरोग्याची पताका घेऊन आपण पुढे चालूया असा हा प्रण आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे नक्कीच आरोग्याची गुढी अगदी अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत जसं तुम्ही आता म्हणलं की ही एक आरोग्य पताका आहे बऱ्याच वेळेला असं होतं ना की याच्याकडे खऱ्या अर्थानं दुर्लक्ष होतं म्हणजे महिलांचं तर खूप प्रमाण आहे की त्या अंगावरती अनेक गोष्टी काढत असतात जाऊ दे राहू दे म्हणून त्या पुढे ढकलत असतात पण ही जी सवय आहे ती कालांतराने खूप घातक ठरू शकते अनेक याच्या बाबतीमध्ये तर त्यासाठी तुम्ही काय सल्ला जाता जाता द्याल मी एवढंच म्हणेन की आपल्याला बघा कुठलाही सणवार साजरा करायचा असेल तर स्त्रियांचा त्याच्यामधला सहभाग खूप मोठा असतो आणि जोपर्यंत आपण तो सहभाग आनंदाने उत्साहाने आणि आरोग्यदायी स्वरूपाने देणार नाही तोपर्यंत काही खरं नसतं त्यामुळे स्त्रीने स्वतःची काळजी घेणं जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष करू नये स्त्री शक्ती ही जोपर्यंत सगळ्या कुटुंबाची धुरी धरून असते तोपर्यंतच ते कुटुंब व्यवस्थित चालू शकतं हे नक्की लक्षात ठेवा त्यामुळे आपण कुटुंबाच्या पाठीचा कणा आहोत मेंदू आहोत हे लक्षात ठेवून स्वतःची काळजी नक्की घ्यावी नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन मॅडमने आजच्याही भागामध्ये आपल्याला केलेलं आहे तरीही काही शंका असतील प्रश्न असतील समस्या असतील तर आत्मसंतुलन केंद्र आहेच तुम्ही त्यांना कधीही संपर्क करू शकता मॅडम तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार मलाही आनंद आहे आणि याबरोबरच वेळ होते इथे सामनाची कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टी